नमस्कार, स्वागत आहे तुमचं संजीवनी मराठी किचनमध्ये। कुरकुरीत असा साबुदाणा बटाट्यांच्या सांडग्यांचा चिवडा कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत। वर्षभर छान असे हे साठवल्या जातात। तुम्ही पाहू शकता किती छान असे हे सांडगे फुलून तयार होतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे। 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। यातील पाणी काढून टाकूयात आणि यामध्ये 1/2 ग्लास पाणी 5 ते 6 तासांसाठी आपण हा साबुदाणा असाच भिजत ठेवणार आहोत। 6 तासांनंतर साबुदाणा छान असा मोकळा मोकळा असा भिजलेला आहे। या ठिकाणी मी 4 कच्चे बटाटे घेतले, याची साल काढून घेणार आहे। आपण कच्चे आणि उकडलेले दोन्हीही बटाटे हे सांडगे बनवण्यासाठी वापरणार आहोत। चारही बटाट्यांची साल काढून घेतली आहे। परातीमध्ये पाणी घेतले, खिसणीच्या मदतीने बटाटा उभा असा पकडून घेतला आणि अशा प्रकारे खिसून घेतले। बटाटा उभा पकडल्याने असा लांबसडक खिस पडतो। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेले बेल आयकन देखील प्रेस करा। मी अशाच नवीन रेसिपीज अपलोड करत राहील। चारही बटाटे अशा प्रकारे खिसून मी हे 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि यामध्ये परत पाणी टाकून ठेवणार आहे। एका भांड्यामध्ये 3 ते 4 ग्लास पाणी घातले, ह्या पाण्याला उकळी काढून घेणार आहे। उकळी आल्यानंतर खिसलेला बटाटा यामध्ये आपण शिजवून घेणार आहोत। बटाट्यातील पाणी काढून हा उकळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे। लो फ्लेमवर आपण हा बटाटा 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत। चवीनुसार मीठ मी यामध्ये घालणार आहे। याला चमचा हलवने हलवत राहायचं आहे जेणेकरून हे तळाला लागणार नाही। थोडा आणखी शिजू देऊयात। अर्धा मिनिटासाठी यावर झाकण ठेवले। गॅसची फ्लेम बंद करून आपण हा खिस एका चाळणीमध्ये काढून घेऊयात। छान असा शिजला आहे। इतरही काही उपवासाचे पदार्थ तसेच उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सला ॲड केलेली आहे। त्या रेसिपीज देखील तुम्ही नक्की पहा। चाळणीमध्ये याचे पूर्ण पाणी आपण काढून घेणार आहोत। यामध्ये पाणी शिल्लक नाही राहिले पाहिजे। एक किलो बटाटे उकडून घेतले आणि त्यांची साल काढून घेतली। हे आता खिसून घेणार आहोत। अशाच प्रकारे पूर्ण बटाटे खिसून घेतले। यामध्ये चवीनुसार मीठ, चवीनुसार
लाल मिरची पावडर, 2 चमचे जिरे आणि भिजवलेला साबुदाणा यामध्ये ऍड करायचा आहे। छान असं मिक्स करून घेऊयात। शिजवलेला बटाट्यांचा खीस आता यामध्ये घालणार आहे। याने सांडगे असे छान फुलून येतात। छान असा गोळा आपण याचा बनवणार आहोत। सांडग्यांचा गोळा तयार झाला आहे। पाण्याचा हात घेऊन प्लास्टिकच्या कागदावर सांडगे तोडून घेणार आहोत। 5 बोटांची रांगोळी ज्याप्रमाणे आपण सोडतो त्याप्रमाणे हे सांडगे तोडायचे असतात। जास्त मोठ्या आकारात सांडगे बनवायचे नाहीत, लहान लहान असे सांडगे बनवायचे, कारण हे फुलून येतात। उन्हामध्ये हे वाळवत ठेवणार आहोत। प्लास्टिकच्या कागदावरून अलगद असे उन्हात वाळवल्यामुळे सांडगे निघून येतात। आणखी 2 ते 3 दिवस याला कडक ऊन द्यायचे आहे। म्हणजे हे सांडगे आपण 1 ते 1.5 वर्ष स्टोअर करू शकतो, बिलकुलही खराब होत नाहीत। पहा किती छान असे सांडगे तयार होतात। मी तुम्हाला हे तळून दाखवते। कढईमध्ये तेल तापले आहे, यामध्ये सांडगे टाकले। लो फ्लेमवर छान असे फुलून येतात। याबरोबर शेंगदाणे देखील तळून घ्यायचे आणि मस्तपैकी छान असा कुरकुरीत सांडगे चिवडा तयार होतो। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट करा, व्हिडिओची लिंक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेले बेल आयकन देखील प्रेस करा। धन्यवाद।